आज काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, सेनेचा असेल, राष्ट्रवादीचे असतील, सगळ्यांनी आज देशाच्या संविधानिक व्यवस्थेला वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. नाशिक विभागामध्ये एक गोष्ट पाहायला मिळतं की सामान्य माणूस असंख्य वर्ष तो दर्यात उचलता आणि मग त्यांना ऐकलं नाही तर त्याला तिथंच दाबून टाकतात दरीच्या खाली. कोणाच्या दबावाखाली तुम्ही लढली तर तुम्हाला कायमच दबावाखाली राहावं लागणार. ना आमचा बेरोजगार खुश आहे, ना आमचा गरीब माणूस खुश, छोटा व्यापारी खुश. या गेल्या 8-9 वर्षाच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या आताचं ईडी आणि मागचं फडणवीसाचं सरकारने जे आमच्या देशाचं आणि राज्याचं नुकसान केलं, या लोकशाहीचं नुकसान केलं, या लोकशाही व्यवस्थेला संपवण्याचं, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचं काम ज्या पद्धतीनं सुरू झालेलं आहे आणि म्हणून ही व्यवस्था वाचवणं हा तुमच्या आमच्या सगळ्यांचं दायित्व जातं, कर्तव्य जात. व्यक्तिविशेष हा भाग वेगळा झाला. कोण आमदार झाले, किती वर्ष आम्ही कोणाला आमदार केले, किती वर्ष कोणाला मंत्री केले, याच्यात कोणी जाऊ नका. आज काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, सेनेचा असेल, राष्ट्रवादीचे असतील, सगळ्यांनी आज देशाच्या संविधानिक व्यवस्थेला वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आणि जिथपर्यंत आपण एकत्रित आलो नाही आणि तुम्ही व्यक्तिविशेषाच्या मागे राहिला तर तुम्हाला ते तर वाचवणारच नाही, तर आपलंच मारतात. पण आपलं काय होणार याची काळजी सगळ्यांनी करण्याची गरज आहे. आपल्यापेक्षा आपल्या देशाच्या संविधानाची, आपल्या देशाच्या लोकशाहीची काळजी करण्याची जरूरत आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून ही निवडणूक तेवढीच महत्वाची आहे, कारण की निवडणूक पदवीधरांची निवडणूक. या निवडणुकीच्या माध्यमातून सुशिक्षितांच्या आम्ही नेतृत्व निवडून पाठवतो. या ताईंनी चांगल्या विषय मांडले. आज आपण पाहतो की एमपीएससीची परीक्षा किंवा यूपीएससीची परीक्षा तयार द्यायसाठी आमच्या मुला मुलींना, गरीबांच्या, सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या मुला मुलींना प्रशासकीय सेवेमध्ये जायचं असेल तर पुण्यामध्ये जाऊन कोचिंग करावं लागतं. इकडे आपण पाहत होतो त्याच्यासाठी सुविधा नसतात आणि म्हणून त्याच्या वेळेला जो पैसे नसतील त्याचा पोरगा या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जाणार नाही. आणि मग त्या पदवीधरांचे प्रश्न कसे सोडवायचे हा विचार समजा आमच्या उमेदवारांच्या मनात येणं हे आमच्यासाठी महत्वाचं. मला तुमच्यासाठी काम करायचं आहे ही भूमिका ठेवण्याचं काम समजा आमचा उमेदवार करत असेल तर मला त्याचा गौरव की आम्ही अशा उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला की त्यांना तरुणांच्या, सुशिक्षितांच्या मनातली जी चिंता आहे, त्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचं तळमळ ज्या आपल्या उमेदवाराच्या मनात आहे ते आमच्यासाठी गौरवास्पद आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दा होणार, कारण की परवा मी नाशिकमध्ये होतो, नाशिकमध्ये पण ताईचा विचार मी ऐकत होतो आणि ताई ज्या पद्धतीनं तळमळीनं सामान्यांचे प्रश्न मांडण्याच्यासाठी तुला तिची इच्छाशक्ती आहे आणि म्हणून अशा आपल्या बहिणीला विधानसभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिला ताकद मिळावी आणि ती निवडून जावी म्हणून मी या ठिकाणी नगरमध्ये मुद्दाम नाजिकांच्या सामान्य माणसाला नेतृत्व करण्याची निवडणूक राहणार आहे. कारण की मला नाशिक विभागामध्ये एक गोष्ट पाहायला मिळतं की सामान्य माणूस असंख्य वर्ष तो दर्यात उचलता आणि मग त्यांना ऐकलं नाही तर त्याला तिथंच दाबून टाकतात दरीच्या खाली. पण ही निवडणूक आता तुम्हाला त्याच्यातून मोकळा श्वास घेण्याची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्यातला सामान्य नेतृत्व पुढच्या काळात उभा होणार आहे. नाही तर तुम्ही ही निवडणूक कोणाच्या दबावाखाली तुम्ही लढली तर तुम्हाला कायमच दबावाखाली राहावं लागणार. आणि म्हणून या निवडणुकीला तेवढंच महत्वाचं आहे, शुभांकित ताई नाही, आपलं नेतृत्व करणारं उद्या आपलं नेतृत्व उभं होण्याची क्षमता असलेली निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये शुभांकित ताई नाही, आपण सगळेजण उभे आहात. शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील, सगळे कार्यकर्ते असतील, हे तुमची निवडणूक आहे. पंचायतमध्ये सगळ्या हातातच आहे. हो, शिवसेना प्रमुख साहेब अशात पण मनुष्य चालवायचं असेल तर पंचायत पाहिजे आणि घड्याळ पण मागायचे तर हातच पाहिजे. हे योगायोगानं आमच्या ताईचा नंबर 14 आलेला आहे, म्हणजे 15 हा आमच्या ताईचा नंबर आहे 14.
आणि 14 वर आपल्याला पसंती क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. काढावं लागतं त्याच्यामध्ये जे काही माध्यमामध्ये पेरलं जात काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हा काँग्रेस सोबत आहे हा कधी हरणार नाही. आणि त्यांनी जो काही निर्णय पक्षाने केला त्या पक्षाच्या सोबत आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. म्हणून मी नगर जिल्ह्याच्या माझ्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि मी तुमच्या सोबत आहे, कोणी घाबरण्याचं कारण नाही, काही घाबरण्याचं कारण नाही. आणि मी तुमच्यातलं त्याच्यामुळे तुमचं दुःख मला जास्त माहिती.